सात अधिक नौ, सात अधिक नौ। आता आपल्याला त्यांची बेरीज करून घ्यायची आहे। सात साठी मी सात मेणबत्त्या घेतो, एक दोन तीन चार पाच सहा सात, सात साठी सात मेणबत्त्या घेतल्या आणि नऊ साठी नऊ मेणबत्त्या घेतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ। सात अधिक नऊ, सात साठी सात मेणबत्त्या, नऊ साठी नऊ मेणबत्त्या। आता मी ह्या सर्व मेणबत्त्या एकत्र करतो आणि किती झाल्या ते मोजतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा। नऊ सात अधिक नऊ बरोबर किती झाले, सोळा। आता आपल्याला गंमत पाहिजे, ही जोडी कशी तयार होते बेरीज आणि वजाबाकीची। आधी आपण बेरीज केली, सात अधिक नऊ उत्तर आलं सोळा। आता हा जो सोळा आहे हा सोळा आपण इकडे घेऊ आणि ह्या सोळा मधून आपल्याला नऊ वजा करतो मी। आता या सोळा मधून नऊ वजा करतो, हे आहे वजाबाकीचे। सोळा वजा नऊ बरोबर किती येतात ते आपल्याला पाहायचं आहे। सोळा साठी मी सोळा मेणबत्त्या घेतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, या सोळा मेणबत्त्या घेतल्या। आता या सोळा मेणबत्त्यामधून नऊ मेणबत्त्या वजा करतो, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, ह्या नऊ मेणबत्त्या मी वजा केल्या म्हणजे कमी केल्या। आता उरलेल्या मेणबत्त्या मोजू आपण, एक दोन तीन चार पाच सहा सात, इथे कुठे सात आहे, हा सात, सोळा वजा नऊ सात, ही झाली आपली एक वजाबाकी। आता पुन्हा मी काय करतो, हा नऊ काढतो आणि ह्या सोळा मधून सात वजा करतो। आता पाहू उत्तर आपलं काय येतं, आपलं उत्तर काय येतं ते आपल्याला पाहायचं आहे। ह्या आहेत सोळा मेणबत्त्या, ह्या सोळा मेणबत्त्यांमधून नऊ मेणबत्त्या सात मेणबत्त्या मी कमी करतो, एक दोन तीन चार पाच सहा सात, या सात मेणबत्त्या मी कमी केल्या। तो उरलेल्या मेणबत्त्या मोजू आपण, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ, कुठे आहे नऊ, नऊ कुठे आहे दिसतोय, हा आहे नऊ। पहा याला म्हणतात बेरीज आणि वजाबाकीची जोडी। आधी बेरीज केली उत्तर आलं सोळा, सोळा मधून नऊ कमी केले उत्तर आलं सात, सोळा मधून सात वजा केले उत्तर आलं नऊ। अशा पद्धतीने ह्या जोड्यांची गंमत आहे।